श्री गणेशाय नमः। नमस्कार श्रोते हो, आपल्या घरात काही गोष्टी चुकीच्या घडतात, पैसा येण्याचे मार्ग बंद होतात, जरी पैसा आला तरी तो टिकत नाही, त्यामुळे नेहमी गरिबी दारिद्र्य आपल्या घरी राहते, घरातील धनाचा नाश होतो, घरातील गोष्टी नकारात्मक होतात, अलक्ष्मी घरात प्रवेश करते। पण निराश न होता संकष्टी दिवशी हे उपाय करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील व पैसे येण्याचे मार्ग रिकामे होतील। त्यामुळे तुम्ही हे काही छोटे उपाय नक्की करून पहा। तसेच उद्या संकष्टी आहे, या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केली तर फळाला येते। आपण घरी आपल्या लाडक्या गणेशाची आराधना प्रार्थना करू शकता। गणेशाची पूजा सर्व देवांच्या आधी करतात, त्यामुळे त्यांना मंगलमूर्ती म्हणतात। सर्वांचे आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा आहेत, त्यांचे मनोभावे पूजा केली तर ती नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात। गणपतीला संकटनाशक असे देखील म्हणतात। तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा खूप झालेली असेल, प्रत्येक गोष्टी जर अपयशी येत असेल, तर तुम्ही संकष्टी दिवशी गणेशाची पांढऱ्या रंगाची मूर्ती घरी आणून स्थापन करा व मनोभावे नियमितपणे त्याची पूजा करा। असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल, तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील। कष्ट केले, कितीही केले तरी मोबदला मात्र काहीच हाती लागत नाही। पैसे मिळत नसतील तर संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही गणेशाची यथाविधी पूजा करा आणि त्यांचे दर्शन घेऊन गणेशाला गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवून तो नैवेद्य नंतर गाईला चारा। असे केल्याने तुमच्या कष्टाचे चीज होईल व योग्य मोबदला तुम्हाला मिळेल। तुमच्या घरी धन येईल व श्रीमंत बनाल। घरात कलह जर वाढत असेल, खूप वाद होऊन कटकटी होत असतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। घरातील कलह हा उपाय कमी करतो आणि नाहीसा देखील करतो। संकष्टीला श्री गणेशाची दुर्वांची प्रतीकात्मक मूर्ती बनून ती आपल्या घरी देव्हाऱ्यात स्थापन करा। तिथे यथाविधी पूजन करून दर्शन घ्या। असे केल्याने गणेशाचे आशीर्वाद आपल्याला व आपल्या घरावर राहतात, त्यामुळे घरात पुन्हा वाद होत नाहीत। तुमच्या प्रयत्नांमध्ये अडचणी जर येत असतील, यश मिळत नसेल, तर या दिवशी हत्तीला हिरवा चारा घाला व त्याला नमस्कार करून तुमची व्यथा सांगा। तसेच त्यानंतर तुम्ही जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणेशाला मनोभावे प्रार्थना करा आणि तुमच्या अडचणीवर मात करण्यासाठी शक्ती देण्याची विनवणी करा। हत्ती जर उपलब्ध नसेल तर गाईलासुद्धा हिरवा चारा घालून तिचे आशीर्वाद घेतले तरी चालतात। यानंतर थोड्याच दिवसात तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील, यश येईल। संकष्टीला सकाळी स्नान करून कांस्य थाळीत चंदनाच्या लेपाने ओम गण गणपते नमः असे लिहावे, त्यावर 5 बुंदीचे लाडू ठेवावेत, ते जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दान करावेत। असे केल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते व तुम्हाला गणपतीचे आशीर्वाद मिळतात। गुळाचे 21 छोटे छोटे गोळे व शुद्ध तूप घेऊन जवळच्या गणेश मंदिरात गणेशाला नैवेद्य दाखवावा, ते प्रसाद म्हणून गरिबांना दान करावेत। तर श्रोते हो, श्री गणेशाची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी व हे सर्व चमत्कारिक उपाय आहेत। जर श्रद्धेने तुम्ही तुमच्या जीवनातील अडीअडचणी कमी करण्यासाठी केले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल। तुम्हाला आवडलेले तसेच असे अजून एक उपाय करू शकता, लाल फूल आणि दुर्वा गणेशाला अर्पण कराव्यात, तसेच बुंदीचे लाडूही प्रसाद म्हणून गरिबांना द्यावेत, हा देखील उपाय करू शकता। आणि गूळ शुद्ध तूप गणपतीला दाखवून ते गाईला चारावेत। असे केल्याने तुमच्या आयुष्यातील दोष कमी होतात, अडचणी देखील कमी होतात। तर श्रोते हो, असे पूर्ण उपाय मी तुम्हाला सांगितले, आवडले असतील तर नक्कीच
चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मनातील प्रश्न ठेवू नका, विचारा. आवडले असतील तर सर्वांनी कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया.